नमस्कार, गव्हर्नमेंट ऑफिसर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मराठी प्रश्न उत्तर आपण घेत आहोत. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, महापोर्टलने विचारलेले महत्त्वाचे प्रश्न जे आहेत त्याच्यापैकी हे प्रश्न आहेत. पेपरमधूनच आलेले हे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे त्याचा नीट अभ्यास केला तर त्याच्याच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स तुमच्यासुद्धा एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सो पहिलं आहे, सिंहाच्या डरकाळ्या बंगालच्या बंगल्याच्या आवारात घुमली. सेकंड, सिंहाची डरकाळ्या बंगल्याच्या आवारात घुमले. सिंहाच्या डरकाळ्या बंगल्याच्या आवारात घुमल्या आणि सिंहाच्या डरकाळी बंगल्याच्या घुमलो. तर इथे जे बरोबर वाक्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, सिंहाच्या डरकाळ्या बंगल्याच्या आवारात घुमल्या. ठीक आहे, तुम्ही तुमचा स्कोर लक्षात ठेवा. पहिला प्रश्न आहे हा. दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागी तुम्हाला योग्य जोडशब्द भरायचा आहे. दुसरा प्रश्न, परीसोबत काय येणार सांगा. परी हात, परीपाठ, परीपुरवठा की परीखेळ. तर परीपाठ हे आपल्याला चांगलंच माहिती योग्य. ओके, दोन क्वेश्चन झालेत. तिसरा क्वेश्चन आहे आपला, दिलेल्या शब्दगटातून विरुद्धातील शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. रिफरन्स वर्ड दिलेला आहे तुम्हाला ताण. ताण हा काय असतो, सह्य किंवा काय असतो, असह्य. अगदी योग्य, हे तुम्हाला पटकन आलेलं आहे. तीनपैकी किती स्कोर झाले तो तुम्ही लक्षात ठेवा आणि नंतर कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. चौथा प्रश्न, पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. इश्य असे नका ना पाहू गडे. ओके, असं वाक्य आहे. उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय. आता इथे तुम्हाला योग्य शोधायचं आहे. आता इश्य, इश्यमध्ये तुम्हाला हे दिसतोय उद्गारवाची चिन्ह आहे, त्याच्यामुळे ते केवल प्रयोगी अव्यय होतं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये भावना एक्सप्रेस केल्या जातात. पुढे पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढील वाक्य प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता हा जो प्रश्न आहे, ही जी म्हण आहे वाक्यप्रचार, तो भरपूर वेळाला आला आहे. 14वे रत्न दाखवणे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. 14वे रत्न दाखवणे म्हणजेच काय, ऑप्शन वाचा तुम्ही. संपत्ती खुली करणे, झाकली मूट 25 लाखाची, खूप मार देणे आणि आक्रस्ताळेपणा करणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे खूप मार देणं. 14वं रत्न दाखवणं म्हणजेच काय, खूप मार देणे. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा. काही काही मुलांना हे माहिती नसतं तर लगेच 25 लाखाची पैसा आणि रत्न त्यांना वाटतं, ते चुकीचं आहे. 14वे रत्न दाखवणे म्हणजे खूप मार देणे. पुढे जाऊया आपण. पुढील वाक्यांमधील विशेषण तुम्हाला ओळखायचं आहे. टेबलाचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो सर्वसाधारणपणे, असं हे वाक्य आहे. तर इथे विशेषण म्हणजे शब्दा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द शोधायचा आहे आपल्याला आणि तो आहे गुळगुळीत. ठीक आहे, कसा आहे टेबलाचा पृष्ठभाग, गुळगुळीत. पुढे जाऊया आपण. पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार तुम्हाला निवडायचा आहे. ओके, अभ्यास करून गेल्यावर समोर गणिताचा पेपर बघून रामला काही सुचेनासे झाले, जसं आपल्याला होतं. ओके, सो इथे तुम्हाला अचूक वाक्यप्रचार निवडायचा आहे. अर्धचंद्र मिळणे, 5वीला पुजणे, तळपायाची आग मस्तकात जाणे की मती कुंठित होणे. ओके, तर इथे काय आहे उत्तर, मती कुंठित होणे. मती म्हणजेच काय, बुद्धी. ओके, खूप टेन्शन आल्यावर आपल्याला पेपरला गेल्यावर जे येत असतं ते सुद्धा येत नाही, त्याच्यामुळे रिलॅक्स होऊन पेपर द्या. पुढे जाऊया आपण. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करायची आहे तुम्हाला. डॅशच्या अपघातामधून वाचलात. आता ऑप्शन बघा, तुम्ही, तो, राम आणि तू. तर इथे येतं तुम्ही, तुम्ही त्या अपघातामधून वाचलात. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील विरामचिन्ह तुम्हाला ओळखायचे आहेत. वी स खांडेकर कॉमा विभावरी शिरूरकर कॉमा व्यंकटेश माडगुळकर कॉमा व पु काळे यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्त कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलंय. ओके, तर इथे कॉमा आलेला आहे सगळीकडे आणि कॉमाला आपण मराठीत स्वल्प विराम असं म्हणतो. दिसतंय तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. योग्य रूपाचा पर्याय निवडून तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. डॅश होत आहे रे आधी केलेचे पाहिजे. आपल्याच अशा म्हणी आपल्याच व्हिडिओमधून आपण खूपदा सांगतो की ज्या आपण डेली लाईफमध्ये बोलतो ह्या म्हणी खूप येतात, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता हे काय, हे आपण डेली लाईफमध्ये बोलतो
काय होतं सांगा, उत्तर काय आहे इथे, केल्याने. ओके, आपण बोलतो ना केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. म्हणजे जर तुम्ही आता केलं तरच होईल, आपोआप काही होणार नाही. ओके, तुम्ही सुद्धा आता प्रयत्न करता एक्झामसाठी, सो चांगला रिझल्ट येईल. पुढे आहे लिंग ओळखायचं आहे तुम्हाला. शासनाने अनेक चांगल्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या. ओके, पुस्तिका हा याचं लिंग तुम्हाला ओळखायचं आहे. पुस्तिका काय आहे बघा, पुस्तक हे पुल्लिंग आहे बरोबर, पण इथे पुस्तिका शब्द आहे तो काय आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे. तर अशा वेळेला कन्फ्युजन होतं बघा. असे क्वेश्चन असले की कन्फ्यूज होतात मुलं, की ज्यांचा थोडाफार मराठीचा अभ्यास राहिलेला असतो, काय काय मुलं स्त्रीलिंग तर आपण केलंच नाही आहे, आता काय करायचं, पुस्तक तर पुल्लिंग आहे, ते पुस्तिका आहे, मग काय करू, असं कन्फ्युजन होतं. ओके, आणि त्यामुळे छोटे छोटे टॉपिकसुद्धा इग्नोर करू नका, कारण एक मार्कसुद्धा आपल्याला तो महत्त्वाचा असतोच. कठीण टॉपिक करतो एक मार्कासाठी, आणि छोट्या छोट्या टॉपिकमध्ये जर आपले एक मार्क गेले तर मग काहीच अर्थ नाही. ठीक आहे, सो लक्षात ठेव, पुस्तिका बोलून बघा, ती पुस्तिका असं आपण बोलतो की नाही. पुढे जाऊया आपण, रिकाम्या जागी तुम्हाला योग्य जोडशब्द लिहायचे आहेत. शूर शिपाई नेहमीच डॅश घेऊन युद्धाला सज्ज असतात. ओके, काय घेऊन, तलवार पट्टा ढाल तलवार, तलवार कट्यार आणि पट्टा ढाल. आता याचं योग्य उत्तर तुम्ही मनात ठरवा. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ढाल तलवार. ओके, पुढे जाऊया आपण. पुढील वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. आईची पाठ फिरली की, ओके सॉरी, आईची पाठ फिरली की लगेच मुलगा खेळू लागला. आता या वाक्याचा तुम्हाला प्रकार आहे प्रश्नार्थी, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि केवल वाक्य. तर इथे काय येणार आहे, मिश्र वाक्य, कारण इथे तुम्हाला दिसते इथे काय आलेलं आहे, की आलेलं आहे. ओके, सो असे जेव्हा येतात की, तर ह्याच्यामध्ये की वगैरे असे आले की ते मिश्र वाक्य असतात. आणि मिश्र वाक्याचे डेफिनेशन काय आहे, की एक प्रधान वाक्य असतं किंवा एक किंवा अधिक गौण वाक्य असतात, आणि उभयान्वयी पदांनी ती काय अव्ययाने ती जोडली जातात. हे काय आहे, की काय झालं, उभयान्वयी अव्यय. पुढे जाऊया आपण, गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. आता इथे तुम्हाला विभक्तीचे सगळे प्रत्यय दिलेत, सलाते, त्याच्यानंतर आहे सलानाते, ने एशी आणि चाचीचे. तर इथे ऑब्व्हियसली तुम्हाला समजेल एक डिफरन्स, की एक वचन आणि अनेक वचनाचा याच्यात डिफरन्स आहे, म्हणजे एक काहीतरी जे असणार ते वेगळं असणार. ठीक आहे, तर इथे सलानाते जे आहे ते चुकीचं, म्हणजे ते आपलं उत्तर आहे, कारण सलानाते हे काय आहे, अनेक वचनी आहे. कोणाचं अनेक वचनी आहे सलानाते सांगा, द्वितीयाचं आणि चतुर्थीचं काय आहे, अनेक वचनी आहे, आणि बाकी सगळे काय आहेत, एक वचनी आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. योग्य उत्तराचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. वाक्य वाचते, पू शी रेगे यांची सावित्री ही कादंबरी सुंदर आहे, या वाक्यात डॅश. आता बघा, हा खूप ट्विस्टेड प्रश्न आहे आणि हा महापोर्टलमध्ये येऊन गेलेला आहे, आणि मुलांना तो ऐन टायमाला जमत नाही, त्याच्यामुळे याचं नीट लक्ष द्या, नीट उत्तर ऐका. इथे कादंबरी हे उद्देश आहे, सावित्री उद्देश आहे, रेगे हे उद्देश आहे, की आहे हे उद्देश आहे. तर इथे कादंबरी हे काय आहे, उद्देश आहे. उद्देश म्हणजेच काय, वाक्याचा कर्ता. एकदम सोपं आहे, वाक्याच्या कर्त्याला आपण उद्देश म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. पुढे आहे, योग्य पर्याय निवडून तुम्हाला जोडीला करायचे. धावणारा, धावणारा काय असतो सांगा, वृद्धा, धावपटू, मुलगी आणि निर्झर. तर इथे धावणारा कोण असतो, धावपटू असतो. कोण असतो, धावपटू. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पुढील वाक्याचं तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. किती उकाडा आहे, ओके असं वाक्य आहे. तर तुम्हाला उद्गारार्थीमध्ये म्हणजेच एक्सक्लामेटरीमध्ये तुम्ही कसं बोलाल ते ऑप्शन बघा. मी डायरेक्टली उत्तर सांगते तुम्हाला, तुम्ही ऑप्शन बघा आणि मनात आन्सर तयार ठेवा. त्याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 काय आहे, किती हा उकाडा. ओके, असं जेव्हा आपण उन्हाळ्यात असतो तेव्हा आपण असं बोलतो. ठीक आहे, कळलं तुम्हाला, हे तुम्हाला समजलं आहे का, किती हा उकाडा, किती उकाडा आहेचं आपण काय केलेलं आहे, किती हा उकाडा. पुढे आहे, दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. वाक्य रीड करते मी, मी खात्रीने उत्तीर्ण होईन, म्हणजे मी खात्रीने पास होईन असं आहे. तुम्हाला भूतकाळ करायचं आहे, तर होईन, होईन म्हणजे फ्युचर टेन्स आहे, भविष्यकाळ आहे. पास्ट टेन्स काय असणार सांगा मग तुम्ही, झालो, झालो, होतो, झाला आहे की होत असेल. तर पास्ट टेन्समध्ये होतो येतो,
झाला, त्याच्यामुळे मी खात्रीने उत्तीर्ण झालो होतो. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. ठीक आहे, पुढे आहे दिलेल्या काळात परी, हेच आहे परत, सॉरी. नंतर कसूर या शब्दाचं तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा आहे. कसूर, तर ऑप्शन बघा, कुचराई, कुरकुर, कसरत आणि बेसूर. तर याचं उत्तर काय येतं? कुचराई. काय येतं? कुचराई. आपण बोलतो ना, कामात कुचराई करू नकोस. कसूर या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो कुचराई. पुढे जाऊया आपण. पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय तुम्हाला लावायचा आहे मत. ओके, मत हा शब्द आहे आणि मतला तुम्हाला विशेषण. आता बघा, सार्वकालिक, एक, जाड किंवा माझे. ओके, तर इथे अयोग्य तुम्हाला काय सांगितले बघा, नीट प्रश्न वाचा. लगेच तुम्ही विशेषण बघून लावायला जाऊ नका, कारण पेपरमध्ये तुमचा वेळ कमी असतो. तुम्ही फटाफट क्वेश्चन वाचता आणि अर्धवट क्वेश्चन वाचता, तसं करू नका. कारण घाई घाईमध्ये आपण मार्क घालून बसतो सर्व क्वेश्चन सोडवण्याच्या नादात. म्हणजे क्वेश्चन तुम्ही सोडवता पण त्याला काय अर्थ नाही, जाते चुकीचे सोडवताय. त्याच्यापेक्षा वेळ घ्या, प्रॉपर नीट क्वेश्चन वाचा आणि तुम्ही जे काही लिहिता ते राईट असलं पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो अयोग्य, अयोग्य आहे तर त्याचं काय असणार सांगा. मत हे सार्वकालिक असू शकतं, एक असू शकतं किंवा माझं असू शकतं, पण जाड मत असतं का? नाही. त्याच्यामुळे चुकीचं ऑप्शन काय आहे? जाड. पुढे आहे, पुढील वाक्यात अधोरेखित अव्ययाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. आता इथे सदा, सदा हे काय दाखवतं? आता घडो, घडो ही काय आहे? क्रियापद, घडणे. केव्हा घडणे? सदा घडणे. सदा म्हणजेच काय? नेहमी घडणे. म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगितली ना या शब्दाने, त्याच्यामुळे तो काय आहे? क्रिया विशेषण अव्यय. ठीक आहे, क्रिया विशेषण अव्यय जो क्रियेबद्दल माहिती सांगतो. सुसंगती सदा घडो म्हणजे चांगली संगत नेहमी घडो. तर घडोला आपण प्रश्न विचारला केव्हा, तर आपल्याला उत्तर काय म्हणतं, काय मिळतं? सदा. सदा म्हणजे नेहमी, म्हणून सदा काय झालं? क्रिया विशेषण. ओके, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, तरी पुन्हा आपण जेव्हा क्वेश्चन बघतो तेव्हा ज्यांनी आधीचे लेक्चर पाहिले नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा रिपीट करते. जे नवीन व्ह्यूअर्स आहेत आपले आत्ता आणि हा व्हिडिओ बघताय, तर त्यांना मी सांगू इच्छिते की आपल्या व्याकरणाच्या एक्सप्लेनेशन म्हणजे टॉपिक एक घेऊन आपण वृत्त वगैरे टॉपिक घेऊन पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये तुम्ही मराठी सेक्शनमध्ये जा. मराठी सेक्शनमध्ये तुम्हाला मराठीच्या सगळ्या व्हिडिओज मिळतील आणि त्याच्यामध्ये ग्रामरच्या व्हिडिओसुद्धा आहेत. ओके, तर ज्यांचा अभ्यास झाला नसेल किंवा समजून घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे नक्की जा आणि व्हिडिओ बघा. पुढे आहे शेवटचा आपला प्रश्न आहे, पुढील वाक्यांमध्ये योग्य अव्यय तुम्हाला घालायचं आहे. बोलणाऱ्याचे तोंड दिसते, डॅश करण्याची कृती दिसत नाही. ओके, मग इथे काय येणार सांगा? बोलणाऱ्याचे तोंड दिसते पण करणाऱ्याची कृती दिसत नाही. ओके, हे सुद्धा आपण डेली लाईफमध्ये बोलणारं वाक्य जे आहे. ओके, सो अशा प्रकारे आपले सगळे क्वेश्चन झालेले आहेत. तुमचे त्यापैकी किती क्वेश्चन झालेले आहेत ते तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास, हेल्पफुल वाटल्यास प्लीज लाईक बटनावर क्लिक करा, जेणेकरून मला समजतं की तुम्हाला कितपत समजलेला आहे हा व्हिडिओ. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. बेल आयकॉनवर क्लिक करा, हे तुमच्यासाठी आहे, कारण दिवसाला 2, 3, 4 अशा प्रमाणात आपल्या व्हिडिओज येतात, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं. कारण डेलीच्या लाईफमध्ये आपण खूप गडबडीत असतो आणि आपलं लक्ष नसतं फोनकडे, त्याच्यामुळे आपले व्हिडिओज येतात आणि निघून जातात, आपल्याला कळत नाही. मग त्याचं नोटिफिकेशन जर आलं तर आपलं थोडंफार लक्ष जातं आणि आपण व्हिडिओ 10 मिनटं का होईना बिझी शेड्यूलमध्ये 10 मिनटं काढून आपण ते व्हिडिओ बघतो आणि आपला 10 मिनटाचा अभ्याससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सो भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, मस्त राहा, व्यवस्थित अभ्यास करा, टेन्शन फ्री राहा. थँक्यू सो मच.